यवतमाळ पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या संकल्पनेतून यवतमाळ जिल्ह्यातील विविध ठिकाणी दरोडा घरफोडी चोरी अशा हेडखाली नोंद असणाऱ्या ज्या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला अशा गुन्ह्यातील फिर्यादीस विद्यमान न्यायालयाच्या आदेश प्राप्त करून मुद्देमाल परत करण्याबाबत विशेष मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेअंतर्गत पोलीस स्टेशन औदुतवाडी जप्त करण्यात आलेले 5,50,000 रुपये श्रीमती माधुरी बाविस्कर उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ यांच्या हस्ते गुन्ह्याचे फिर्यादीस परत करण्यात आले. पोलीस स्टेशन मुकुटबन गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल सोन्याचे दागिने किंमत 98,000 श्री सुशीलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांच्या हस्ते गुन्ह्याचे फिर्यादीस परत करण्यात आले. त्याचप्रमाणे बिटरगाव पोलीस स्टेशन कळंब पोलीस स्टेशन मारेगाव पोलीस स्टेशन गुन्ह्यातील जप्त रक्कम अशा प्रकारे विद्यमान न्यायालयाचे आदेशाने 10 गुन्ह्यातील एकूण 14 लाख रुपये किमतीचा जप्त मुद्देमाल गुन्ह्यातील फिर्यादीस परत करण्यात आलेला आहे. ही माहिती यवतमाळ इथून आरएन न्यूजचे प्रतिनिधी शाकिर अहमद यांनी दिली.